की वर्धेचे पालकमंत्री, वर्धेचेच नाही तर बऱ्याच जिल्ह्यांचे पालकमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, ज्यांच्याकडे गृह खाता आहे, अर्थ खाता आहे, आणि पालकमंत्रीला शोधावं लागतं. मला तर असं वाटतं की जाहिरात द्यावं लागेल की पालकमंत्री हरवले अशी एखादी जाहिरात द्यावं लागेल. कारण जर या महिलांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे, बरेच दिवस झाले, बरेच प्रयत्न झाले, अनेक प्रकारचे निवेदनं झालेले आहे, देवेंद्र साहेबांकडे निवेदन गेलेलं आहे, त्यांचं रिसिव्ह आम्हाला आलेलं आहे, पण पालकमंत्री काही आम्हाला भेटायला तयार नाही आहे. आमची भूमिका अशी आहे, जर सोमवारपर्यंत पालकमंत्री साहेब नाही मिळाले तर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन शांत पद्धतीने एकदा हनुमान चालीसा वाचू आणि निघून जाऊ. ह्या प्रकारचं एक आंदोलन होईल, त्यानंतरही जर भेटणार नाही तर होऊ शकते आम्हाला एखादी जाहिरात द्यावं लागेल की पालकमंत्र्यांना भेटायचं आहे. त्यानंतरही नाही भेटले तर मग आम्ही अजून एक प्रयत्न असा करू की पालकमंत्री हरवले तर नाही ना. एवढं सगळं झाल्यावर जर आंदोलनाला भेट नाही दिली तर मग समोर आम्हाला विचार करावे लागेल की आता काय करायचं. आणि शेवटी सरकारने आत्मपरीक्षण करावं. या महिला इथे बसून आहे, गेल्या 5 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि इथे कुठलाही प्रकारचा ना नागपूरचा पालकमंत्री आलेला आहे, ना वर्धेचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र साहेब आलेले आहे, ना कुठला नेता आलेला आहे. फक्त एखादी पीए येतो, आश्वासन देतो आणि निघून जातो. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब भेटणार नाही हे आंदोलन असंच सुरू राहणार.